माझं नाव पांडुरंग दिगंबर दरेकर, वर्ष आमचं दिंडीचं 22वं आहे. 22 वर्षापासून आमची दिंडी याच रस्त्यांनी आणि याच मार्गाने येत आहे आणि आम्हाला सुधाकर इंगळे महाराजांचं नेतृत्व लाभल्यामुळं हे आम्हाला भाग्य मिळालेलं आहे. रामकृष्ण हरी. धाराशिव जिल्ह्यातील तालुका तुळजापूर आरळी खुर्द येथील सद्गुरू भजनी मंडळ, सद्गुरू कृपा भजनी मंडळ, आमची दिंडी आज रोजी दिनांक 14/2/1924 रोजी प्रस्थान सकाळी 7 वाजता गावामधून झालं. त्यानंतर नांदुरी इथं चहापाणी, आरळी बुद्रुक इथं चहापाणी करून पुढं धोत्री दुपारच्या जेवणासाठी धोत्री इथं आलो. धोत्रीला येण्याच्या अगोदर नांदुरी ते धोत्री याच्यामध्ये चव्हाणवाडी यांचा नाश्ता मिळाला. तो नाश्ता घेऊन आम्ही परत धोत्रीला दुपारी आलो. तिथं भजनी मंडळ धोत्री यांनी आमची जेवणाची व्यवस्था केली. व्यवस्थिशीर जेवण वगैरे झाल्यानंतर तिथून आम्ही खडकीला आलो. खडकीमध्ये चहा पाण्याची व्यवस्था झाली. आज संध्याकाळी इथं चंद्रकांत कदम यांच्या इथं संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था होती. त्यांनी जेवणाची व्यवस्था झाल्यावर आता इथं हनुमान मंदिरामध्ये तसंच आम्ही खडकीतून निघाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला आमचा वडजी या गावामध्ये. वडजीमध्ये आमची जेवणाची व्यवस्था झालेली आहे. संध्याकाळी आता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या सकाळी पहाटे 5 वाजता उठून जो काय प्रारब्ध विधी जो आहे तो उरकल्यानंतर 6 वाजता दिंडीचं इथून प्रस्थान होणार आहे. 6:00 नंतर कोळेकरच्या मळ्यामध्ये नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. कोळेकरच्या मळ्यातून पुन्हा तिथून प्रस्थान झाल्यानंतर दुपारी 12 ते 1 दरम्यान मित्रनगर येथे मोरे आणि माने यांच्या घरी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तिथं 2 तास आराम झाल्यानंतर जेवण वगैरे करून तिथून 3:30 आमचं मार्कडे मंदिराकडे प्रस्थान होणार आहे व तिथं भव्य आणि दिव्य गोल रिंगण सोहळ्याला आमची हजेरी लागणार आहे. आम्ही हजर राहणार आहोत. तसंच गोल रिंगण 4:30 होणार आहे. सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वात ते गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर आम्ही तेथून एसटी महामंडळाच्या तिकडं जे प्रस्थानाचा कार्यक्रम आहे दिंडी सोहळ्याचा तो सामुदायिक दिंडी सोहळ्याला तिथं हजर राहून पुन्हा नंतर आम्ही मुक्ताई मंदिराकडं मुक्कामाला जाणार आहोत. तिथून दुसऱ्या दिवशी 16 तारखेला सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.